केंद्रीय दळणवळण मंत्री करणार येत्या मार्च महिन्यात मुंबई गोवा महामार्गाचे लोकार्पण. मुंबई ते गोवा क्रूज सेवा येत्या 2 महिन्यात सुरू करण्याचा केला जाणार प्रयास. अंतिम टप्प्यात असलेल्या कामाकडे दुर्लक्ष होण्याची नाकारता येत नाही शक्यता. तुफान पाऊस आणि गणपती उत्सवाच्या दरम्यान होणारी वाहतूक रस्त्याच्या कामाला निर्माण करणार अडथळा. पैशासोबत विकासाची संकल्पना पाण्यात जायला नको याची घ्यायला हवी काळजी. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे की येत्या मार्च महिन्यात मुंबई गोवा महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. गेली कित्येक वर्ष विविध कारणे रखडलेले हे काम अंतिम टप्प्यात जरी असले तरी खूप महत्वाचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी कामे प्रलंबित आहेत. त्यात कोकणातला पाऊस कोणाच्या बापाला ऐकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे 4-1 महिने काम ठप्प होणार आहे. त्यामुळे दर्जात्मक बाबीकडे दुर्लक्ष होण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने डोळ्यात तेल घालून काम पाहणे गरजेचे आहे. पळसपती इंदापूर या पट्ट्यातील कामाला नेहमीच कुठला ना कुठला अडसर निर्माण होत आहे. आता खरी कसरत आहे ती कंपन्यांची. ज्याने हा ठेका घेतला आहे त्यात गणपती उत्सवाच्या 15 दिवसाच्या वाहतुकीचा भर देखील त्यांना सहन करावा लागणार आहे तो वेगळा. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा क्रूज सेवा येत्या 2 महिन्यातच सुरू करण्याचा प्रयास केला आहे. त्यामुळे रस्ता आणि जलमार्ग या दोन्हीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. अन्यथा घाई गडबडीत अशा मानांकित कामाचा विस्फोट होण्यास वेळ लागणार नाही. नुकतीच मुंबईच्या समुद्रात तरंगत्या हॉटेलला क्षुल्लक कारणाने जलसमाधी मिळाली आहे. पैशासोबत विकासाची संकल्पना पाण्यात जायला नको हे महत्वाचे. ब्युरो रिपोर्ट, सहसमाचार.